मी स्वतःला शिक्षण क्षेत्रातला एक वारकरी समजतो. वारकऱ्यांचं दैवत विठ्ठल असतं, माझं दैवत विद्यार्थी आहेत. मायेच्या वात्सल्यानं विद्यार्थ्यांना जन्माची ही दोरी द्यावी असं सतत मनात येतं. विद्यार्थ्यांना घडवणं मला माझं जीवित कार्य वाटतं. पुणे, विद्येचं माहेर घर. अनेक ज्ञानी विद्वानांनी या शहराच्या कीर्तीमध्ये भर घातली. ज्ञानाच्या अनेक शाखा, ज्ञानाची नवनवीन दालनं इथं उघडली. नवीन वाट शोधणारा माणूस हा निव्वळ वाटाड्यापेक्षा थोर असतो. त्याला या वाटेवरचे खाचखळगे माहीत असतात आणि यशांचे दरवाजेही. अशी माणसं असामान्य दृष्टेपण घेऊन जन्माला आलेली असतात. गाडीतनं फिरत्या विक्रयाचं काम करणं, फटाके विकणं, म्हणजे आता एक प्रकारचं मला शौर्य वाटायचं की आपण सुद्धा करू शकतो, लाजत नाही. इतर मुलं जर करतात तर आपण करायला काय हरकत आहे. आणि त्यामध्ये मी त्या काळातच्या मानाने बऱ्यापैकी पैसा मिळवला, अनुभव चांगले आले, चांगले लोक भेटले, वाईट लोक भेटले, हॉटेलातनं उडवून टाकून लोक भेटले, बाहेर उतरवणारे काहींनी माणुसकी दाखवली, उन्हात नाळलं म्हणून थंड पेय दिलं. हे जे अनुभव आहेत याचा कुठेतरी उपयोग होतो. आणि व्यवस्थापन संस्था काढताना सहनशीलता खूप लागते. मी ज्यांच्या हाताखाली पी एच डी केली ते डॉक्टर प्राचार्य डॉक्टर टी एम जोशी यांनी मला घडवलं. 1993 साली माझं बहुचर्चित आमचा बाप आणि आम्ही हे पुस्तक प्रकाशित झालं. त्यानंतर लगेचच प्रसाद नावाच्या एका मासिकामध्ये प्रचिन शेजवलकरांनी त्या पुस्तकाचं अतिशय सुंदर परीक्षण लिहिलेलं होतं आणि त्यांनी ते पत्राद्वारे मला पाठवून दिलं. त्यावेळी आमचा पहिल्यांदा परिचय झाला. व्हॉट कॅन आय से अबाउट डॉक्टर शेजवलकर? ही हॅज बीन सच अ एपिटोम ऑफ मोटिवेशन फॉर मी. फॉर मी ही रिप्रेझेंट्स द बेस्ट पर्सन दॅट आय कुड हॅव मेट इन एज्युकेशन फील्ड. डॉक्टर शेजवलकरांचा माझा जो संबंध आला तो 1968 साली मी एस टी बोर्डाचा सभासद झाल्यानंतर अधिक आला. पुण्यातल्या ह्या नामवंत ज्या संस्था होत्या तिथल्या काही प्राध्यापकांचे प्राचार्यांच्या संदर्भात एक आगळं वेगळं आकर्षण होतं. त्या पी सी शेजवलकर हे कॉमर्स कॉलेजचे व्हाईस प्रिन्सिपल होते. डॉक्टर प्रेषण शेजवलकर यांच्याशी माझा परिचय होऊन 50 वर्षांधिक काळ झालेला आहे. पण त्यांचा माझा जास्त जवळनं परिचय झाला तो विद्यापीठाच्या विविध मंडळांवरती काम करत असताना. आय हॅव नोन डॉक्टर शेजवलकर फॉर मेनी मेनी इयर्स, एवर सिन्स द बिगिनिंग ऑफ माय वर्किंग करियर. ही वॉज अ एक्स्ट्रीमली रिस्पेक्टेड मॅन इन द फील्ड ऑफ एज्युकेशन. ही इज स्टील एक्स्ट्रीमली रिस्पेक्टेड इन दिस एरिया. प्राचार्य शेजवलकर हे IBMR या संस्थेचे प्रिन्सिपॉल होते. त्यांना म्हटलं की सर मला भेटायला यायचं आहे. मी मिनिस्टर होतो. ते म्हणजे तुम्ही कशाला येता? मीच तुमच्याकडून नाही म्हटलं. मी तुमच्याकडे येतो आहे ते तुम्ही प्राचार्य आहात, तुमचा तो मान आहे. ती त्यांची माझी पहिली ओळख. 70s पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण फक्त BA, BCOM आणि BSc या 3 शाखांमध्येच विभागलं जाई. एकीकडे तांत्रिक आणि व्यावसायिक क्षेत्रात वेगानं प्रगती होत होती, पण खास मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापनचं शिक्षण घेतलेले तज्ज्ञ ह्या क्षेत्राला मिळत नव्हते. काळाची पावलं ओळखून या दूरदर्शी महागुरुनं व्यवस्थापन क्षेत्राच्या शिक्षणाचा पाया रोवला आणि एक नवीन पर्व सुरू झालं. या पर्वाचं नाव होतं डॉक्टर प्रचिम शेजवलकर. डॉक्टर प्रचिम शेजवलकरांचे विद्यापीठामध्ये जे योगदान आहे त्यात सर्वात मोठं योगदान त्यांचं हे शैक्षणिक भागामध्ये आहे. डॉक्टर शेजवलकर हे मूलतः कॉमर्स विषयाचे शिक्षक,
पण त्यांनी विद्यापीठामध्ये सर्वात महत्त्वाची त्यांची त्यांचं योगदान कुठलं असेल तर त्यांनी विद्यापीठामध्ये व्यवस्थापन शास्त्र हा विषय आणला. त्यांनी प्रथम विद्यापीठामध्ये कल्पना दिली आणि विद्यापीठाने व्यवस्थापन शास्त्राला सुरुवात केली. 2006 साली पुणे विद्यापीठामध्ये कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर प्रचिन शेजवलकरांनी गेल्या अनेक दशकांमध्ये पुणे विद्यापीठामध्ये आणि पुण्यामध्ये मॅनेजमेंट या विषयाच्या विकासासाठी जे भगीरथ प्रयत्न केलेले आहेत त्याचा जवळून परिचय झाला आणि त्यांच्याबद्दलचा मला आधीपासून वाटत असलेला आदर अधिकच दुणावला. अगदी साधा कारकून होतो एक प्रकारे, असं वाटायचं की आपण स्वतःच्या जीवावर शिक्षण घ्यावं. आम्ही कनिष्ठ मध्यम वर्गातले होतो त्यामुळे एकच झालं, सहनशीलता वाढली आणि जी गोष्ट करायची ती परफेक्ट करायची, म्हणजे प्रोफेशनॅलिझम. जीही कामं मी केली त्यामध्ये काय ज्या ज्यावेळी माझ्या चुका झाल्या त्या त्या वेळेला मला पुष्कळ नुकसान माझं झालं, यातनं मी एक लढा शिकलो की कुठलंही काम अर्धवट करू नये. डॉक्टर शेजवलकर सर आणि माझी ओळख साधारणपणे 15 वर्षापूर्वी सांगलीमध्ये झाली. सांगलीमध्ये ते काही कामानिमित्त आले ते, त्यावेळी मी त्यांना माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये येण्याची विनंती केली आणि ते माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये आले. त्यावेळी आमची पहिल्यांदा ओळख झाली आणि ओळखीचं रूपांतर अतिशय घनिष्ठ स्वरूपाच्या आमच्या मैत्रीच्या संबंधामध्ये झालं. ते परत पुण्याला गेले आणि पुण्याला गेल्यानंतर त्यांनी मला त्या भेटीबद्दलचं पत्र पाठवलं आणि त्याची प्रत त्यांनी डॉक्टर पतंगराव कदम यांनाही पाठवली. ते ती पत्राची प्रत आजही माझ्या संग्रही आहे. दोज डेज वेन वी वर व्हेरी यंग वी टू लुक अपॉन हिम ॲज सम काइंड ऑफ अ मेंटॉर इन द फील्ड ऑफ एज्युकेशन. मी मराठा चेंबरमध्ये कायम सदस्य होतो, अनेक वेळा जात असे. तिथे मोठ्याने दिग्गज लोक होते, चंद्रराव किर्लोस्करपासून राहुल बजाजपर्यंत. आणि हे सारखं म्हणायचं की विद्यापीठामध्ये चाकोरीबद्ध कार्यक्रम असतात, आमच्या कारखान्यामध्ये चांगले लोक घ्यायचे असतील तर आम्ही सांगतो अभ्यासक्रम तुम्ही स्वीकारला पाहिजे. कित्येक वर्ष मी त्यांना पाहतोय, निगरवी स्वभाव, कुठेही वादात पडणार नाहीत, परंतु ज्ञानानं अत्यंत खोल असे शेजवलकर आहेत. विशेषतः जेव्हा महाराष्ट्रामध्ये नवे नवे उद्योजक तयार व्हावे असा प्रयत्न होता तेव्हा ते उद्योजक घडवणं, त्यांच्यावर संस्कार करणं अत्यंत आवश्यक होतं आणि हे काम प्रामुख्यानं जर कोणी केलं असेल, प्रथम केलं असेल, तर ते शेजवलकर सरांनी केलेलं आहे. He had a tremendous knack of learning a lot about industry, keeping close track of what industry is doing, what the trends in industry and business are, and reflecting them in his education, in his courses with his students. So he had a tremendous ability to network with people. I think he used to get a lot of working managers from industry to come and teach in his institutions. I remember in the 70s and 80s, we used to have some of our senior executives in our company, our chief executives or vice presidents who went and taught at IMDR in those days. Academic kiwa shaikshanik kshetratle tasa kaam hoto mulyavan, tasas tyancha mulyavan kaam vidyapitacha arthik ghadi balkat karnyamadhe sudha hoto. विशेषतः 1985 ते 1995 या 10 वर्षाच्या काळात त्यांनी फार मोलाची कामगिरी केली. महाराजांचा संबंध विद्यापीठाच्या फायनान्स कमिटीचे मेंबर म्हणून आणि त्याचं कमिटीवरती काम करत असताना अनेक वेळा आला होता आणि मला असं आढळून आलं की अनेक मूलभूत गोष्टी त्यांनी त्यावेळेला विद्यापीठाच्या फायनान्समध्ये सूचना केल्यामुळे मूलभूत बदल घडवून आणण्याचं शक्य झालं. रॉंग नंबर पुष्कळ वेळ येतात, लोक चिडतात. म्हणजे एक भाई होत्या, म्हटलं रॉंग नंबर सॉरी बंद नाही, म्हणजे बोला बोलत राहा, मला बोलायचं आहे तुमच्याशी. त्या बाई 85 वर्षाच्या आहेत, घरी एकट्या आहेत, मुलं सांभाळत नाही आणि त्या म्हणाल्या मला कुणाचा तरी फोन आला की बरं वाटतं आणि तिथून आमची पुष्कळ मैत्री झाली.
त्या भजनाच्या कार्यक्रमांना मला बोलवतात, येतात जातात. त्या माणसाला न चिडता समजून सांगणं. आय विल जस्ट गिव्ह यू वन एक्झाम्पल. आय मीन मेनी पीपल यू नो यू कॉल फॉर अ पर्टिक्युलर सेलिब्रेशन, मेनी पीपल कम, दे सेलिब्रेट, दे जॉईन यू इन सेलिब्रेशन अँड दे गो अवे. दिस पर्टिक्युलर जेंटलमॅन इवन इन दॅट क्राऊड he would stop, and one day we are such a celebration. When he stopped everybody, he says, you are all celebrating, just a minute, what are we celebrating? Let's talk about that. He went onto the stage, asked for a mic, and he actually described the incident that we were celebrating. That was my foundation. And he says, such good work being done, we must celebrate, we must thank madam for doing the good work that she is doing. This is Dr. Shejwalkar. He has no inhibition. He's a simple man, no inhibition at all about the people. He'll always come forward. Nehmi to pure yenar ani te pure yenar ahe ani nehmi te sangtat kay appreciate kartat. Te appreciation jeva kartat teva te motivation detat na, that is real genuine. For example, my Inspira magazine, I send out 800 copies to many people in Pune. He's the only one by and large. ये मला दर वेळी जेव्हा मी जी माझी इन्स्पिरा जाते ते सगळे वाचून पत्र लिहितात, स्वतःने हाताने पत्र लिहितात, काय ते आर्टिकल, कुठले आर्टिकल चांगले होते, आणि त्यांचा मुलीचे जे नाव, जे मुली ते आर्टिकल लिहिलेलं आहे त्याचं नाव मेन्शन करणार. प्लीज कन्वे माय कॉन्ग्रॅच्युलेशन्स टू हर फॉर डुईंग दिस आर्टिकल. अँड वेन आय सेंड दॅट कॉपी ऑफ दॅट लेटर टू दॅट गर्ल, द अमाऊंट ऑफ मोटिवेशन दॅट गर्ल गेट्स, दॅट शी इज wanting to write more. This is the real quality of Dr. Shejwalkar, appreciating what he thinks is good and communicating. Many of us might be appreciating, but how many of us have the courage to communicate? He communicates, best communicator. Ne mala samaj sabha karayche hote, ne rajkaranat jaycho navtho, shikshak rahun kiwa pradhyapak rahun kahi tari magaswargiyan karta karavo, gramin bhaga karta karavo. पण मी माझ्या सगळ्या व्यापात गुंतून गेलो आणि दोन्ही करणं मला शक्य झालं नाही. मला असं वाटायचं की या शाळेतल्या मुलांकरता अंगणात त्यांना जमवून गोष्टी सांगाव्यात, त्यामुळे त्यांना आनंद वाटला असं. आणि अजूनही आमच्या समोर बालरंजन म्हणून आहे, तिथे मला जाऊन मुलांची करमणूक करायला आवडतं. लहानपणी नाटकात कामं केली आहेत, लग्नाच्या बीडीमध्ये 10 वेळा काम केलं, पण मला पाठांतर जमत नसेल. प्राध्यापक म्हणून माझ्या सवय काय, नोट्स समोर ठेवायचा आणि मग मुद्दे पाहून बोलायचं. मी रेडिओवर सुद्धा नाटकात श्रुतिकात काम केलं आहे, पण ते जुजबी खरं व्हायचं होतं. पण आता ते म्हटलं ना, काही गोष्टी आपल्याला जमत नाहीत आणि जे जमत नाही त्याच्या वाटेला त्या रस्त्याला जायचं नाही. त्यांच्या स्वभावातली रुजुता, त्यांची निर्भीड वृत्ती आणि त्यांचं प्रकांड पांडित्य, हे सगळं मला जवळून पाहता आलं आणि त्याचा मला अतिशय आनंद वाटला. आपण मला विचाराल तर शेजवलकर हे पुणे शहरातील नव्हे, या सगळ्या परिसरातील खऱ्या अर्थानं मॅनेजमेंटचे गुरु आहेत. ही इज सो जेन्युइन, ही सो सिम्पल, सो अनअज्युमिंग. And I'd like to wish him all the very best. It's a good thing that a documentary is being made on his work. And we are certainly, you know, very proud of what he has done, and we respect him tremendously for his achievements. तेजे चांगले लोबस आणि मैत्रीला योग्य असं अतिशय विद्वान असे ते ग्रस्त आहेत, त्यांना उदंड आयुष्य मिळो आणि त्यांच्याकडून अधिक शिक्षण क्षेत्राचे नेतृत्व, सामाजिक उद्योग क्षेत्राला, प्रगतीला त्यांची मदत हो. आज सरांचं वय 83 आहे आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली ज्या विद्यार्थ्यांनी PhD प्राप्त केली त्यांची संख्या 82 आहे. नुकतेच माननीय विश्वजित कदम भारतीय विद्यापीठाचे कार्यवाह, त्यांनीही त्यांच्या मार्गदर्शनाखाली PhD प्राप्त केली. यापूर्वी आमचे भारतीय विद्यापीठाचे संस्थापक माननीय आमदार डॉक्टर पतंगराव कदम यांनीही डॉक्टर शेजवलकर सरांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षापूर्वी PhD प्राप्त केलेली होती. शैक्षणिक क्षेत्रामध्ये हे एक आगळे वेगळे उदाहरण आहे की वडील आणि मुलगा या दोघांनाही मार्गदर्शन करणारे PhD गाईड हे एकच आहेत आणि डॉक्टर शेजवलकर सर यांच्यामुळं ते शक्य झालेलं आहे. मी माणसाला देव मानतो, प्रत्येक माणसामध्ये परमेश्वर आहे. मला विद्यार्थ्यांकडून आणि इतरांकडून आजपर्यंत 4000 पत्रं आलेली,
जुन्या आठवणी देणारी, आणि हे माझं सुखाचं भांडवल आहे, याच्यापेक्षा आणखी सुख काय पाहिजे? साने गुरुजी, मी 6 महिने त्यांच्या सहवासात होतो आणि संपूर्ण जीवनाची शिदोरी मातेच्या वात्सल्यानी त्यांनी आम्हाला 10 मुलांना दिली. असं ते आम्ही खाली बसायचो आणि ते मांडी घालून बसायचे. ते मला असं वाटलं की त्यांच्यासारखा आपण शिक्षक व्हावं, त्यांच्यासारखा आपण शिक्षक व्हावं, त्यांच्यासारखा आपण शिक्षक व्हावं. मी स्वतःला शिक्षण क्षेत्रातला एक वारकरी समजतो. वारकऱ्यांचं दैवत विठ्ठल असतं, माझं दैवत विद्यार्थी आहेत. मायेच्या वात्सल्यानं विद्यार्थ्यांना जन्माची शिदोरी द्यावी असं सतत मनात येतं. विद्यार्थ्यांना घडवणं मला माझं जीवित कार्य वाटतं.